सनातन प्रभात तत्वनिष्ठ पत्रकारितेचा वारसा चालविणारे नियतकालिक साधकांनी साधना म्हणून आर्थिक हानी सोसूनही चालविलेले एकमेव नियतकालिक आतंकवादी आणि नक्षलवादी आक्रमणे लव जिहाद हिंदूंवर होणारे अत्याचार हिंदूंच्या श्रद्धांचे होणारे भंजन यांसारख्या हिंदू धर्महानीच्या घटनांविषयी बातम्या आपण कुठे वाचल्या आहेत का? नाही ना? यांविषयी आपणास जाणून घ्यायची असेल तर वाचावे लागेल केवळ सनातन प्रभात. अराजकाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या समाजाला राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताचे दृष्टिकोन देऊन सनातन प्रभात दिशादर्शन करते. तसेच धर्म, देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांच्यावरील टीकांचे खंडन करून राष्ट्रीय चेतना निर्माण करते. राष्ट्र संकटात असताना चित्रपट, क्रीडा, व्यंगचित्रे यांसारखी मनोरंजनात्मक सदरे छापणे म्हणजे रोम जळत असताना निरोने फिडल वाजवण्यासारखे होईल. म्हणून सनातन प्रभात मध्ये या सदरांना स्थान नाही. याऐवजी आहे समाजाला अंतर्मुख करून कृतीस उद्युक्त करणारे बोधचित्र. स्वभाषा आणि राष्ट्रीय भाषा यांची अस्मिता वाढविणारे लिखाण. देवतांची उपासना, सण, उत्सव, व्रते, धार्मिक आणि सामाजिक कृती इत्यादींमागील शास्त्र सांगणारे विवेचन. तसेच राजकारण्यांवर आसूर ओढणाऱ्या आकाशोळी, उद्बोधक चौकटी आणि शरसंधान. व्यवसाय नव्हे तर राष्ट्र आणि धर्म जागृतीसाठी उभारलेली चळवळ म्हणजे सनातन प्रभात. हे आहेत सनातन प्रभातच्या यशस्वी प्रबोधनाचे दाखले. धार्मिक उत्सवातील अपप्रकारांच्या विरोधात जनजागृती होऊन देवतांचे विडंबन करणाऱ्या अनेक घटना रोखल्या. हिंदू देवतांच्या विडंबनात्मक कलाकृतींना विरोध करून व्यापक जनआंदोलन उभारले. अंधश्रद्धा निर्मूलन आणि मंदिर सरकारीकरण या हिंदूद्रोही कायद्यांविषयी तळागाळापर्यंत जनजागृती केली. अकबराचे उदात्तीकरण करणाऱ्या योद्धा अकबर या चित्रपटाविरुद्ध चळवळ उभारली. राजकारणी, गुंड इत्यादींच्या दबावाला बळी न पडणारी हिंदुत्वनिष्ठ पत्रकारिता सनातन प्रभात. तथाकथित निधर्मी शासनाने सनातन प्रभातच्या प्रखर राष्ट्रवादी लिखाणाची मुस्कटदाबी करण्यासाठी सनातन प्रभातचे समूह संपादक श्री पृथ्वीराज हजारे यांना 3 वेळा अटक केली. तसेच जाहिराती देण्याचे बंद करून आर्थिक नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला. तरीही सनातन प्रभात ध्येयापासून ढळले नाही. म्हणूनच सनातन प्रभातच्या ध्येयनिष्ठ आणि धर्मजागृतीच्या कार्याची दखल आता समाजातही घेतली जात आहे. सनातन प्रभातला मिळालेले पुरस्कार हे त्याचेच निर्देशक आहे. हिंदूंनो लक्षात ठेवा, जर पाहायची असेल हिंदू राष्ट्राची पहाट तर घरोघरी पोहोचवा सनातन प्रभात. सनातन प्रभात सर्व हिंदूंचे हक्काचे नियतकालिक आहे. म्हणूनच आपल्या सांप्रदायिक आणि संघटनात्मक कार्याच्या बातम्या आवर्जून आमच्याकडे प्रसिद्धीसाठी पाठवा. धर्मावरील कोणताही आघात आपल्या निदर्शनास आल्यास त्वरित सनातन प्रभातला कळवा. सनातन प्रभात नित्य वाचा आणि तो कार्यालयीन सहकारी आणि शेजारी यांनाही वाचायला द्या. वाचनालय, रुग्णालय आणि मंदिरे येथे सनातन प्रभात पोहोचावा यासाठी प्रायोजक व्हा. सनातन प्रभात नियतकालिक समूहातील अन्य प्रकाशने: साप्ताहिक सनातन प्रभात मराठी आणि कन्नड या भाषांमधून, मासिक सनातन प्रभात हिंदी, इंग्रजी आणि गुजराती या भाषांमधून. सनातन प्रभातचे नियमित वाचक बनण्यासाठी
सभास्थाने असलेल्या वर्गणीदार कक्षाशी संपर्क साधा।